ह्या प्लेन साड्या आणून आम्ही ह्याच्यावर हँड पेंट करून घेतो. सॉफ्ट सिल्क मध्ये साडी असून ह्याच्यावर पूर्ण बुट्टा येणार तुम्हाला. पदर कॉन्ट्रास्ट मध्ये असून त्याचा ब्लाऊजही आपल्याला प्लेन येणार. मग बऱ्याच वेळा वयस्कर बायकांना जरी काढायच्या साड्या नेसताना एक संभ्रम असतो की मला चावतील का खोचल्यानंतर. मग त्यासाठी आता ह्या ज्या साड्या आणलेल्या आहेत त्याला रेशमचा काठ आहे आणि पदर जर बघाल तर पदर असा एक्सक्लुसिव्ह आहे. हे ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहेत, अनस्टिच ड्रेस मटेरियल आहे. तर कधी कधी शेले म्हणून पण घेतात बघा, लग्नाच्या वेळी नवरी मुलगी शेला वगैरे घेते. तर हे दुपट्टे, बनारसी दुपट्टे तुम्ही ऍज अ शेला म्हणून पण वापरू शकता. म्हणजे फेस्टिव्ह वेअर वाल्या कुर्ती पण अवेलेबल आहे आणि रेग्युलर वेअर सुद्धा आहेत. किल्ल्यावर ज्या नक्षी दिसतात ते आपल्याला त्या साड्यांवर उतरलेले दिसतात. आता या सुंगडी साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या साड्या बनताना चार वेळा पाण्यातून जाऊन त्या सुकून आलेल्या असतात, त्यामुळे जनरली कॉटनच्या साड्या आकसतात धुतल्यानंतर. पण ही साडी तुम्हाला एक इंच देखील आकसणार नाही. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या एनफॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग हा पार्ट टू असणार आहे, ज्यामध्ये आपण गोराई एक बोरोली वेस्ट येते NS फॅशन शॉपी येथे आलेलो आहोत. आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण डेली वेअर यूजसाठी ज्या साड्या लागतात त्याचबरोबर कॉर्पोरेट युजेससाठी ज्या साड्या लागतात त्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तर कॉर्पोरेट वेअरमध्ये तुमच्याकडे कोणकोणते प्रकार आहेत? ढाका जामदानी प्युअर कॉटनमध्ये आहे कलकत्ता साड्या, शिवाय चंदेरी महेश्वरी ह्याच्यामध्येही आपल्याला खूप व्हरायटी बघायला मिळू शकते. शिवाय अजरक प्रिंट आणि प्रिंटेड कॉटन जे आपल्याला रिच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये फार उपयोगी पडतं. ही कोणती आहे साडी? ही कॉटनमध्ये आम्ही विविंग करून घेतलेली आहे. ह्या साडीमध्ये तुम्हाला दोन रंगात बॉर्डर मिळणार, ह्याला गंगा जमुना बॉर्डर म्हणतात. अच्छा, गंगा जमुना बॉर्डर बोलतात. आणि ह्याचा पदर तुम्हाला पूर्ण भरलेला आहे, एकचा डिझाईन केलेला आहे. ही पूर्ण कॉटनची साडी असल्यामुळे अंगाला हलकी आहे, दिवसभर आपण आरामात कॅरी करू शकतो, अजिबात गरम होणार नाही आपल्याला. आमच्याकडे सुंगडी साड्या मिळतात, त्याही आपण ऑफिसमध्ये छान वेअर करू शकतो. ब्लॉक प्रिंट आहेत का सर्व? हो. आणि ह्या आहे, हा त्याचा ब्लाऊज पीस आहे. प्लेनमध्ये ब्लाऊज पीस आहे. पूर्ण साडी भरलेली असून त्याचा हा पदर आहे. ही भागलपुरी सिल्कमध्ये आपल्याला मिळते, थोडा सिल्क आहे याच्यामध्ये, अंगावर पूर्ण असे बुट्टे येणार. शिवाय हा पदर असा तुम्हाला पूर्ण भरलेला येणार. विथ ब्लाऊज पीस आहे? विथ ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊजही ह्याच्यातही प्लेन असून त्याला बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला. नंतर आहे कलकत्ता साडी, ह्याच्यातही तुम्हाला विविध प्रकारचे रंग मिळतील. मी आतापर्यंत जेवढे प्रकार दाखवले त्याच्यात प्रत्येकात 10 ते 15 रंग आमच्याकडे असतातच. ही आहे अजरक प्रिंट, ह्या छोट्या बुट्ट्या ज्या आहेत त्या राजस्थान जयपूरला प्रिंट होतं याचं. हा त्याचा पदर आहे. आणि सर्व साड्या अगदी मऊशार असल्यामुळे आपण पटकन 4 ते 5 मिनिटात साडी नेसू शकतो. कुठेही साडी फुगत नाही किंवा अंगाला चावत नाही. ह्याच्यातही प्लेन, जेव्हा साडी पूर्ण भरलेली असते तेव्हा ब्लाऊज हा प्लेन दिला जातो कलकत्ता जामदानी. वजनाला एकदम हलकी असते, आपण साडी घातली अशी वाटतही नाही. हा दिसतोय तो आपल्याला पदर दिसतोय. आणि ह्याचं हे अंग आहे, पूर्ण सफेद रंगाने आपल्याला त्याच्यावर काम, कोरीव काम केलेलं दिसतं. आणि ही विथ ब्लाऊज पीस आहे? ही विदाउट ब्लाऊज पीस आहे. अच्छा. तर आता डेस्कवरती ह्या ज्या तुम्ही साड्या बघताय त्या कॉर्पोरेट मध्ये जेव्हा इव्हेंट्स असतात, सण उत्सव असतात, त्यावेळेस लागणाऱ्या साड्या आहेत. अच्छा, काय सांगाल? ह्या साड्या ज्या आमच्याकडे कॉर्पोरेट ऑफिससाठी लागणाऱ्या ज्या आहेत त्या तुम्हाला 1000-1200 पासून ते 6000 पर्यंतच्या रेंजमध्ये मिळतील. शिवाय जर प्रीमियममध्ये जायचं असेल तर काश्मीरी साड्या जी ही अशी आहे ही तुम्हाला 12000 पर्यंतही मिळेल. हँडवर्क आहे का? या पूर्ण हँडवर्क असून पाठीमागे बघितलं तर तशीच्या तशी डिझाईन दिसेल. आणि राष्ट्रपती अवॉर्ड ज्यांना मिळालं त्यांच्याकडनं आम्ही साड्या घेतलेल्या आहेत. अच्छा. हा त्याचा पदर आहे, पूर्ण अंगावर बुट्टी आहे. हा पदर झाला आणि अंगावर ही पूर्ण बुट्टी दिसते आपल्याला. थ्रेड वर्क केलेलं आहे पूर्णपणे? पूर्ण थ्रेड वर्क आहे. आता ऑफिसमध्ये आपण नवरात्रीत 9 रंग वगैरे साजरे करतो तेव्हा आपल्याला जरीखाडाच्या साड्या नक्कीच लागतात. तर त्याही आमच्याकडे विविध प्रकारच्या आहेत, त्यातल्या काही मी दाखवते. ही जी आहे त्याचा पदर पूर्ण भरला आहे. शिवाय त्याला ब्लाऊजही आपल्याकडे जरीचा येणार.
आणि ह्या साड्या आपल्याला वॉशिंग मशीन मध्येही होम वॉश करू शकतात. जर आपल्याला कमी जर हवी असेल तर बॉर्डरला इथे कमी रेट बरोबर आहे. पदर मात्र पूर्ण भरलेला आहे, बुट्टा आहे त्याच्यावर. शिवाय कॉन्ट्रास्ट ब्लाऊजही मिळेल आपल्याला. ह्यातली आमची दुसरी एक साडी, ही फक्त आम्हीच करतो. ह्याच्यावर वारली एम्ब्रॉयडरी करून घेतली आहे मशीनने. पूर्ण साडी ही वारलीने भरलेली आहे. पदर जरीचा आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. लग्नकार्यातही आपण ही साडी नेसू शकतो. ही आहे आपल्याला सरस्वती डिझाईनची. विशेषतः खण साड्यांवर आपण ही सरस्वतीची डिझाईन बघतो. एक धागा सुटला की सगळी एम्ब्रॉयडरी हातात येते. पण ही पूर्ण लॉकिंगवाली असल्यामुळे वॉशिंग मशीनला धुतली तरी अजिबात सुटत नाही. साडी एकदम हलकीच्या हलकी आहे, आरामात आपण कॅरी करू शकतो. आणि गोल्डन रंगामध्ये काट दिलंय तिला. आणि गोल्डन रंगात काट दिलंय. त्याचबरोबर अशा कॉर्पोरेट यूज साठी हँड पेंटेड साड्या सुद्धा आहेत. अच्छा, ह्याबद्दल काय सांगाल? ही चंदेरी सिल्क साडी आहे. ह्या प्लेन साड्या आणून आम्ही ह्याच्यावर हँड पेंट करून घेतो. आणि हँड पेंटिंग मध्ये पण तुमच्याकडे विविध ऑप्शन असतील ना अवेलेबल? पण ही जी एक सिंगल साडी आहे ती तुमची युनिक साडी म्हणजे युनिक साडी. तिची दुसरी कॉपी तुम्हाला कुठे कोणाची मिळणार नाही. त्यातलीच ही दुसरी साडी आहे, ह्याच्यावर मोर काढले आहेत. या थोड्या कॉस्टली म्हणजे 10,500-11,000 आसपास जातात. थोड्या इकॉनॉमिकल व्हाव्या लोकांना म्हणून या मी आज टसरच्याही पेंट करून घेतलेल्या आहेत. टसर सिल्क वरती आहे. ही मधुबनी पेंटिंग मध्ये केली आहे. ह्याची कॉस्ट तुम्हाला 6,500 पर्यंत येईल. ही जी साडी आहे सॉफ्ट सिल्क मध्ये साडी असून ह्याच्यावर पूर्ण बुट्टा येणार तुम्हाला. पदर कॉन्ट्रास्ट मध्ये असून त्याचा ब्लाऊजही आपल्याला प्लेन येणार. सिल्वर आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे याच्यावरती ना? हो, पदर पूर्ण भरलेला आहे. ही हे टायड आहे का? ही टाय अँड डाय साडी आहे. ह्याच्या अंगावर वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतील. पदर तुम्हाला प्लेन येईल. पदराच्याच रंगाचा तुम्हाला ब्लाऊजही येईल. ती नेसल्यावर ही अशी दिसेल तुम्हाला. त्यानंतर ही आहे साडी महेश्वरी साडी. ह्याचे जे काठ आणि पदर असतात, किल्ल्यावर ज्या नक्षी दिसतात ते आपल्याला त्या साड्यांवर उतरलेले दिसतात. तरी भाई चंदेरी सिल्क आहे डबल बॉर्डर मध्ये, गोल्डन कलरचा बुट्टी वर्क आहे. विथ ब्लाऊज येते या? ही विथ ब्लाऊज पीस येते. पदरावर तुम्हाला भरी कोरी काप दिसणार. आणि हातमागाच्या आहेत ह्या ओळखायच्या कशा? पदर उलटा करा, कुठेही आपल्याला नेट लावायची गरज नसते. त्यानंतर कोणती आहे? ह्याच्यानंतर चंदेरी दुसरी दाखवते बॉर्डरलेस. म्हणजे जेवढ्या बुट्ट्याजवळ जवळ त्याची कारागिरी वाढते आणि त्याची कॉस्ट वाढते. बरोबर. आता ह्याचा सुद्धा पदर बघा, पूर्ण छान भरलेला आहे. कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. आता ही जी मी दाखवते ह्याच्यात आपल्याला बॉर्डरवरही वेलबुट्टी केलेली दिसते. पूर्ण साडी भरलेली आहे. तरी बघा, ही महेश्वरी सिल्क कॉटन आहे आणि याच्या बॉर्डरवरती हे जे तुम्ही जरीवर बघताय त्याला बोलतात रेवा डिझाईन. आणि हा चेक्समध्ये पॅटर्न येतो ना याच्यामध्ये? जरा दाखवाल ओपन करून. हे कॉर्पोरेट यूजसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. त्याचा ब्लाऊज कसा आहे? ब्लाऊजही कॉन्ट्रास्ट दिलाय त्यांनी. अच्छा, लायनिंगमध्ये आहे का ब्लाऊज? लायनिंगमध्ये. आणि काय प्राइस जाते याची साधारण? ही तुम्हाला 3,500 पर्यंत जाईल. कॉर्पोरेट वेअरसाठी असं खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शन आहे. अच्छा, ही कोणती आहे? ही टर्की शिफॉन साडी आहे. टर्की शिफॉन साडी ही तुम्हाला शक्यतो करून पावसामध्ये ही वॉश अँड वेअर साडी. हा त्याचा पदर आहे, त्याचा ब्लाऊज आहे हा. आणि हे ऑल ओव्हर अशी डिझाईन येते. याच्यामध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. या सगळ्या टर्की शिफॉन वॉश अँड वेअर पद्धतीच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ऑफिसमध्ये जाणाऱ्या बायका शक्यतो प्रिफर करतात, इझिली वॉश करू शकतो. ही आहे पश्मिना साडी. पश्मिना साडी म्हणजे काश्मीरच्या साड्या. या साड्या शक्यतो थंडीच्या सीझनमध्ये किंवा ऑफिसमध्ये जे एसीमध्ये काम करतात त्यांना ही पश्मिना शाल जशा आहेत ना तशी प्रकारची उब ह्याने मिळते. त्यामुळे त्या साड्या थंडीच्या सीझनमध्ये किंवा ऑफिसमध्ये एसीमध्ये काम करणाऱ्या बायका प्रिफर करतात. प्लेनमध्ये ब्लाऊज आहे ना याच्या? हा, याच्यात प्लेनमध्ये ब्लाऊज आहे आणि हा पदर आहे त्याचा. आणि अंग याच्यात वेगवेगळ्या टाईपच्या साड्या आहेत, वेगवेगळे रंग. ही साडी जर बघायला गेलं तर नेसल्यानंतर वगैरे
अशा पद्धतीच्या वगैरे दिसतात. त्याच्यानंतर ह्याला म्हणतात जरी जकार, म्हणजे याच्यामध्ये या 8 सिल्कमध्ये साड्या आहेत, या 800 रुपये आहेत, पण याच्यामध्ये पदर पण एक्सक्लुझिव्ह असतो आणि याचा ब्लाऊज जो असतो ना तो पण फॅन्सी असतो आणि शिवाय काट पण असतात त्यांना. त्यामुळे या साड्या पण बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये छोट्या फंक्शनसाठी पण काही बाका प्रिफर करतात. या झाल्या ऑर्गॅन्झामध्ये साड्या, ह्या पण याच्या फ्लॉवर डिझाईन्स वगैरे असतात आणि एकदम हलक्या फुलक्या साड्या, पेस्टल शेड्स असतात त्याच्यामध्ये. पण वेगवेगळे शेड्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, 6 ते 7 शेड याच्यामध्ये अवेलेबल असतात. ही एक आहे शिफॉनची साडी, जी आपण आरामात नरम असते, अगदी मऊशार असते, हलकीच्या हलकी वापरायला आपल्याला पाहिजे तसं. आणि याच्यामध्ये ही जी डिझाईन आणि एम्बॉस केलेली असते, याच्यात तुम्हाला ब्लाऊज दिला नाही आहे. ही आहे प्रिंटेड बाटिकमध्ये साडी, ही पण हलकी आहे वजनाला. बाटिकमध्ये तुम्हाला पदर दिलेला आहे आणि प्लेन ब्लाऊज आहे याच्यामध्ये. ही आपण मशीन वॉश पण करू शकतो. ही एक आहे मणिपुरी सिल्कमध्ये आणि ह्या आपण पटकन नेसू शकतो. घाई गडगिरी आपल्याला ट्रेन पकडायची असते काय असतं, त्या पटकन नेसून होतात, वेळ लागत नाही. हा त्याचा ब्लाऊज दिला आहे. ही कोटा पद्धतीची आपल्याला चौकडी दिसेल ह्याच्यामध्ये. ही आहे मधुबनी पेंटिंग साडी. बिहारमध्ये जे मधुबनी प्युअर सिल्कवर साड्यावर डिझाईन्स करतात ते असतं ब्रशनी, त्याला जास्त पैसे घेतात. पण हे ब्लॉक प्रिंटवर आता रॉ सिल्कवर आणलेलं आहे. हा त्याचा पदर असून हा त्याला प्लेन ब्लाऊज दिला आहे. प्लेनमध्ये ब्लाऊज आहे आणि ट्रेडिशनल मधुबनी प्रिंट आहे, बिहार स्पेशल. याही आपण ऑफिस वेअरला छोट्या मोठ्या फंक्शनला वापरू शकतो. या दिसायला आपल्याला सिल्क टाईपच आणि हलकी आहे. ठीक आहे. ही ह्या लिननमध्ये साड्या आहेत, ह्या पण ऑफिस वेअरला आजकाल लिनन साड्या जास्त वापरल्या जातात, एकदम हलक्या फुलक्या. आणि याच्यामध्ये हा ब्लाऊज आहे, त्याचा पदर पण एक्सक्लुझिव्ह वेगळा असतो. झिगझॅगमध्ये ब्लाऊज दिलेला हा पदर झाला आणि एकदम हलक्या. आजकाल लिनन म्हणजे लोकप्रिय झालेलं आहे. लिनन पेंटिंगमध्ये गाजतात साड्या लिनन. ही ब्लॉक प्रिंट आहे. हे बघा, त्याचबरोबर डेली यूजसाठी अशा कॉटनच्या साड्या सुद्धा आहेत विविध प्रिंट असलेल्या. आणि काय आहे याची साधारण रेंज? याची रेंज साधारण 600 पासून सुरू होते, ती 1100-1100 जाते. आणि ह्या ज्या आम्ही त्या कॉटनच्या साड्या ठेवल्या ह्यांना सुंगडी साड्या म्हणतात. अच्छा. तर सुंगडी साड्या म्हणजे काय? पूर्वी गेले 50-60 वर्षापूर्वीपासून ही जी डिझाईन आहे बांधणीची डिझाईन आहे. या साड्यांना ते सुंगडी साड्या म्हणायचे. पण आता सुंगडी या प्रकारात त्यांनी आता वेगवेगळ्या डिझाईन्स काढलेल्या आहेत, वारली वगैरे अशा. आता या सुंगडी साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या साड्या बनताना 4 वेळा पाण्यातून जाऊन त्या सुकून आलेल्या असतात, त्यामुळे जनरली कॉटनच्या साड्या आकसतात धुतल्यानंतर. पण ही साडी तुम्हाला 1 इंच देखील आकसणार नाही. शिवाय याचे रंग जेवढे फास्ट असतात किंवा इकडचा कलर इथे येणार नाही किंवा इकडचा कलर तिकडे जाणार नाही. त्यामुळे सुंगडी साडी हा कपडा मलमलचा असतो, धुतल्यानंतर एकदम सॉफ्ट मलमल टाईप या साड्या होतात. या साड्यांचं वैशिष्ट्य आहे. तर त्याच्यामध्ये आता ह्या आहेत या जरी काठाच्या. मग बऱ्याच वेळा वयस्कर बायकांना जरी काठाच्या साड्या नेसताना एक संभ्रम असतो की मला चावतील का खोचल्यानंतर. मग त्यासाठी आता ह्या ज्या साड्या आणलेल्या आहेत ह्या आम्ही डेली वेअरसाठी, पण त्याला जरीचा काठ नाही आहे, त्याला रेशमचा काठ आहे. आणि पदर जर बघाल तर पदर असा एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे हा तुम्ही काय म्हणायला गेला तर थोडे दिवस बाहेर नेसून नंतर घरी नेसल्या तरी चालू शकतील. शिवाय ह्या साड्यांचं वैशिष्ट्य असं की ह्यांचा काउंट जो असतो तो काउंट 120 असतो. काउंट म्हणजे 1 इंचात किती आडवे आणि उभे धागे, म्हणजे याचा पोत जो असतो, बऱ्याचशा जुन्या बायका पोत बघतात, तो पोत जो असतो हा हेवी असतो. म्हणजे तुम्ही याच्यात बोटं जर घातली तर ही बोटं देखील दिसणार नाही तुम्हाला. त्याच्यावरनं बायका साडीचा पोत कसा आहे ते ओळखतात. विथ ब्लाऊज येतात ना सर्व? हां, विथ ब्लाऊज येतात ना? नाही, ह्या विदाऊट ब्लाऊज पीस आहे. या विदाऊट ब्लाऊज पीस आहे. तशी ही साडी घरी पण नेसता येते किंवा तुम्ही बाहेर जा. ह्याच्या साडीमध्ये काय आहे की पदर जो आहे हा बाटिकचा दिलेला आहे आणि अंगावर ब्लॉक प्रिंट आहे, त्यामुळे ही साडी नेसल्यानंतर सुंदर दिसते. ही साडी ही कॉटन नारायण पेठ आहे. नारायण पेठमध्ये कॉटन ॲज वेल ॲज कॉटन सिल्क शिवाय प्युअर सिल्कमध्ये येतात. ही विशेषतः कॉटन ही घरात नेसली जाते किंवा बाहेर भाजीला जाताना देवळा जाताना पण नेसू शकतो. ही जी आहे बेळगाव सिल्कमधली, ही पण वॉशिंग मशीनला आपण आरामात आणि पावसाळ्यात विशेषतः वापरू शकतो, लवकर सुकतात.
इस्त्रीची याला गरज लागत नाही. ह्या दुसऱ्या आहेत कोटा साड्या, अगदी हलक्याच्या हलक्या. उन्हाळ्यात विशेषतः आपण वापरलं तर आपल्याला अजिबात गरम होत नाही. ह्या पण विदाऊट विथ ब्लाऊज पीस आहेत ह्या. त्याला पदर जरीचं आहे असा पट्टी दिलेला. ह्याच्यातही तुम्हाला वेगवेगळे रंग मिळतील. ब्रॉड काट दिला ना तिकडे. ब्रॉड काट आहे. साड्यांव्यतिरिक्त आपल्यामध्ये ड्रेस मटेरियल, कुर्तीज, रिव्हर्सिबल जॅकेट्स, दुपट्टे, स्टोल्स, अनस्टिच ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहे. तर चला आता आपण हे बघूया. तर सुरुवात करते मी या रिव्हर्सिबल जॅकेटपासून. हे जॅकेट तुम्ही पाहू शकता, हे पैठणीचं जॅकेट आहे. मी जस्ट टर्न होऊन दाखवते सो तुम्हाला अंदाज आहे. अच्छा, असं रिव्हर्सेबल जॅकेट आहे. 38 पासून 46 पर्यंत साईजेस अवेलेबल आहे. आता हा मे बी ब्लॅकवर थोडासा डार्क टोन असेल, पण प्लेन कुर्तीवर लाईट टोनवर हा जॅकेट, या साईडचा जॅकेट पण खूप सुंदर दिसतो. आणि ह्याच्यामध्ये ना आमच्याकडे व्हरायटी सायझेस शिवाय फॅब्रिकमध्येही आहे. फॉर एक्झाम्पल, तर हे जे जॅकेट आहे हे कॉटन आणि सिल्क बेस आहे. सो यू कॅन यूज दिस फॉर ट्रेडिशनल, तुम्ही फंक्शन असेल त्यावेळी पण वापरू शकता, किंवा कॉर्पोरेट सटल लुक हवा असेल तरी तुम्ही वापरू शकता. असे पण कॉम्बो आहेत. त्या व्यतिरिक्त कॉटन बाय कॉटन पण कुठलाही तुम्ही प्लेन टॉपवर वगैरे पण घालू शकता असे जॅकेट्स आहेत. दोन्ही साईडला कॉटन असलेलं खूप सुंदर दिसतात. प्लेन कुर्तीवर हे जॅकेट्स राहते ना की खूप सुंदर दिसतात. ह्याच्यामध्ये आमच्याकडे 38 पासून 46 साइजेसमध्ये अवेलेबल आहे. हे बनारसी दुपट्टे आहे. आता दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होईल तर कधी कधी शेले म्हणून पण घेतात बघा. लग्नाच्या वेळी नवरी मुलगी शेला वगैरे घेते, तर हे दुपट्टे बनारसी दुपट्टे तुम्ही ॲज अ शेला म्हणून पण वापरू शकता. ॲट द सेम टाईम किंवा कुठलं असं पार्टीवेअर फंक्शन असेल तर त्याच्यात तुम्ही हेवी दुपट्टा असा सुंदररित्या घालू शकता. या व्यतिरिक्त आमच्याकडे काश्मीरमध्ये पश्मिना स्टोल्स आहेत. या स्टोलची खासियत ही आहे ना की हे दुपट्टे, हे जे स्टोल्स आहेत ते तुम्ही ॲज अ दुपट्टे आहे. तर तुम्ही बघू शकता ब्लॅकवर हा दुपट्टा किती सुंदर दिसतो. हा मी ॲज अ दुपट्टा म्हणून पण वापरू शकते. ॲट द सेम टाईम थंडीच्या वेळी आपल्याला हे शॉल म्हणून पण वापरता येतं. म्हणजे आमचे एक कस्टमर आहेत ज्यांनी ऑस्ट्रेलियापर्यंत प्रवास केला होता, अँड त्यांनी आम्हाला असा फीडबॅक दिला की त्यांनी अख्खा विमानाचा प्रवास हा ॲज अ शॉल म्हणून त्यांनी केला आणि त्यांना अजिबात थंडी वाटली नाही. सो हे खूप सुंदर फॅब्रिक आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे दोन प्रकार आहेत, एक असं सटल आणि दुसरं जे आहे तसं. लेंथ खूप मोठी आहे त्याची. हा, लेंथ मोठी आहे. आणि यु नो हे बघा, मी असं जस्ट तुम्हाला घालून दाखवते म्हणजे कसं दिसतं पण असं सटल वाटतं, एकदमच जॅझी पण नाही वाटत, रेग्युलर वेअरला आणि छान वाटतात हे दुपट्टे. कुर्तीजमध्ये आमच्याकडे कॉटन सिल्कमध्ये व्हरायटी आहे. कॉटनमध्ये आणि असं स्क्रीन प्रिंट केलेलं. ह्याच्यामध्ये सायझेस अवेलेबल आहे? हो, अवेलेबल आहे, सायझेस अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला तीन प्रकार दाखवते. हा दाखवला कॉटन बेस झाला, त्याच्यानंतर कॉटन सिल्कमध्ये असा फेस्टिव्ह वेअर वगैरे असा पण आहे. ह्याच्यात पण दोन प्रकार आहेत. कॉटन सिल्कमध्ये हा प्लेन आहे आणि दुसरा जो आहे तो असा बुट्टी वर्कवाला आहे. मी बघू शकता माझ्या या लेगिन्सवर सिनी टॉप छान जात आहेत. ह्याचं खूप छान वाटतात, सुंदर वाटतात. या व्यतिरिक्त रेग्युलर वेअरच्या पण कुर्तीज आमच्याकडे अवेलेबल आहेत. कॉटन मध्ये आहेत ना त्या? हा, या कॉटन बेस आहेत. म्हणजे फेस्टिव्ह वेअर वाल्या कुर्ती पण अवेलेबल आहे आणि रेग्युलर वेअर सुद्धा आहेत. तर हे ड्रेस मटेरियल्स अवेलेबल आहेत, अनस्टिच ड्रेस मटेरियल आहे. या ड्रेस मटेरियलमध्ये कॉटन, जयपुरी कॉटनमध्ये आहेत आमच्याकडे. जयपुरी कॉटन थ्री पीस आहेत. हा त्याचा टॉप आहे, बॉटम आणि त्याचप्रकारे त्याचा 2.5 मीटरचा दुपट्टा आहे. ह्याच्यामध्ये बरेचसे कलर ऑप्शन्स आणि अवेलेबल आहेत. त्याशिवाय बॅटिक प्रिंटमध्ये आहे, ज्याच्यातही बॉटम, टॉप आणि दुपट्टा, 2.5 मीटरचा दुपट्टा आहे. आजकाल लेगिन्सचा वगैरे पॅन्टचा जमाना आहे, तर तुम्ही सेम पॅन्टवर दोन टॉप शिवूनही आरामात वेअर करू शकता. त्याच्यानंतर साऊथ कॉटन आहे, पश्मिना कॉटन आहे. पश्मिना कॉटनचे दुपट्टे फार सुंदर असतात. ह्याच्यात पण थ्री पीस आहे हे. हा त्याचा फक्त जस्ट मी दुपट्टा दाखवते. ह्याचे दुपट्टे फार सुंदर असतात पश्मिना कॉटनचे. 2.5 मीटर स्टँडर्ड. हा, 2.5 मीटर आहे. त्याच्यानंतर पश्मिना कॉटनशिवाय काश्मीरमध्ये बरीचशी व्हरायटी आहे. हे बघा, तुम्ही बारीक हँडवर्क केलेलं तुम्हाला दिसत असेल, मशीन एम्ब्रॉयडरी दिसत असतील. काश्मीरी एम्ब्रॉयडरी नाही? हा, काश्मीरी एम्ब्रॉयडरी आहे ती. त्यानंतर चंदेरीमध्ये आहे, महेश्वरीमध्ये टू पीस आहे.
ज्याच्यात दुपट्टा आणि टॉप आहे, बॉटम अवेलेबल नाही आहे. साऊथ कॉटनमध्ये बरीचशी व्हरायटी अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे ड्रेस मटेरियलमध्ये आणि बरेचसे मटेरियल अवेलेबल आहे. ते नक्की व्हिजिट करा NS फॅशनच्या शॉपमध्ये. धन्यवाद. अच्छा एक सांगाल की तुम्ही ऑनलाईन डील कसा करता? ऑनलाईन साठी तुम्ही आमचा फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेज फॉलो करू शकता. आमचं पेज आहे NS फॅशन्स इंडिया. त्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9987744620. आम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला कॅटलॉग पाठवतो किंवा तुम्हाला जर व्हिडिओ कॉल करून तुम्हाला प्रत्यक्ष रंग बघायचे असतील तर तसेही आम्ही अपॉइंटमेंट घेऊन व्हिडिओ कॉल करतो. आणि आमचं ऑल ओव्हर इंडिया आम्ही शिपिंग पण देतो पॅन इंडिया. अच्छा पॅन इंडिया तुम्ही डिलिव्हरी करता. शिपिंग चार्जेस जे काय असतील तसं. नेमकं इथे येण्यासाठी NS फॅशन शॉपिंग, गोराई अरियन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, RSC 6 प्लॉट नंबर 6 गोराई 1 बोरिवली वेस्ट, इथे तुम्ही येऊ शकता. इथे येण्यासाठी बस पण अवेलेबल आहे तुमच्यासाठी. शेअर रिक्षा पण येतात गोराई 1 ला. जनरली बेस्ट स्पॉट याच्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 जो आहे ना बोरिवलीचा, तिथून शेअर ऑटो. तर असा होता आजचा व्लॉग ज्यामध्ये तुम्ही NS फॅशन शॉपी गोराई 1 बोरिवली वेस्ट येथील विविध कलेक्शन पाहिले, ज्यामध्ये आपण कॉर्पोरेट वेअर साड्या, त्याचबरोबर डेली वेअर साड्या, त्याचबरोबर विविध प्रकारच्या ड्रेसेस आणि कुर्तीज पाहिल्या. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि N फॉर नाईट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही पण काहीतरी सांगणार होता. जे तुमचा N फॉर नाईटचे चॅनल सबस्क्राईब करून आमच्या शॉपिंगमध्ये व्हिजिट जे कोणी करेल आणि आमच्याकडनं खरेदी करतील त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट देणार आहोत. बस अट एवढीच आहे की ह्यांचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि आम्हाला फक्त मेन्शन करायचं आहे की तुम्ही ह्यांचा युट्यूब व्हिडिओ बघून आमच्याकडे आलेले. लवकरात लवकर या आणि तुमच्या आवडी निवडीनुसार खरेदी करा.